नमस्कार, मी उन्मेश बागवे, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार 147 कोपरी पाचपाकडीमधून निवडणूक लढवत आहे. माननीय पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्याला क्लस्टरचं आश्वासन दिलेलं आहे, आपल्या हक्काचं घर मिळणार म्हणून. पण हे आश्वासन देताना आपल्याला ते मालकीचं घर मिळणार असं का बोलत नाहीत? मोठ्या कष्टानं आम्ही बांधलेलं घर हे पाळलं जाईल आणि जेव्हा पाळलं जाईल तेव्हा ते बनवलं जाईल याची हमी काय आहे? आज माननीय पालकमंत्री म्हणतात की क्लस्टरला तत्वता मंजुरी मिळालेली आहे. सरकारचा एकही कागद नाही, सरकारचा एकही जीआर नाही, कुठेही सरकार दरबारी मान्यता नाही आणि धडधडीत खोटं बोलण्याचं हे असं धैर्य, अशक्य असं धैर्य ते कसं दाखवू शकतात? माझे काही प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मी वारंवार विचारलेले आहेत. क्लस्टरमध्ये मालकीचं घर आणि मोठं घर मिळवणं ही आमची जबाबदारी आहे. सर्व ठाण्यातील क्लस्टर बाधित जनतेला आम्ही हे आश्वासन देतो की या खोट्या थापांना, भूल थापांना बळी पडू नका. जर आपल्याला मालकीचं घर हवं असेल, मोठं घर हवं असेल, 323 स्क्वेअर फुटाच्या खुराड्यात जायचं नसेल, तर स्वयं पुनर्विकास हा एकच मार्ग आहे. क्लस्टरमध्ये जर आम्हाला पक्क घर मिळणार असेल, मालकीचं घर मिळणार असेल, आणि ही क्लस्टर योजना चांगली आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे, पण जर मालकीचं घर मिळणार असेल तरच आम्ही या क्लस्टरला मोठी साथ देऊ शकतो आणि क्लस्टर योजना यशस्वी करू शकतो. स्वयं पुनर्विकास हा आमचा याला पर्याय आहे. यावर माननीय पालकमंत्री काही बोलत का नाहीत? सरळ आहे, बँका पैसा द्यायला तयार आहेत, बिल्डर आपल्यासाठी काम करायला तयार आहेत. आम्ही आमच्या घराचा विकास स्वयं पुनर्विकासाच्याच मार्गाने करणार, त्यामुळे आपल्याला मोठं घर मिळेल. 323 स्क्वेअर फूटच्या खुराड्यात जायची गरज नाही. जर माझं घर 500 असेल तर मला 700 स्क्वेअर फूटचं घर मिळेल. वंचित बहुजन आघाडीचा नारा आहे की यातील प्रत्येक कुटुंबाला, राज्यातील प्रत्येक कुटुंबाला 500 स्क्वेअर फूटचं घर मिळालंच पाहिजे आणि ते देणं हे आमचं वचन आहे. पंधरा वर्ष काय केलं दाखवा, आता एकच हवा, बदल हवा.